इनकम टैक्स कस्टम एक्साइज बोर्ड किती लोक मॅट्रिक आहेत का नाही फॉर्म भरणार आम्हाला माहित नाही म्हणजे हा मोठेपणा नाही तुम्हाला माहित नाही मोठेपणा आपण जेव्हा नोकरीच्या शोधात असतो तेव्हा सगळ्या वाटा आपल्याला माहित असल्या पाहिजे किमान नोकरी मिळते कशी हे तर माहित असलं पाहिजे माझं दर बुधवारी सकाळ पेपर मध्ये आर्टिकल येतात दर बुधवारी ज्या ज्या संधी निघतात त्याच्याबद्दल मी लिहित असतो यापूर्वी मी लोकसत्ता मध्ये लिहित होतो जर तुम्ही वाचले असतील माझे काही लेख महाराष्ट्र टाइम्स मध्ये काही आर्टिकल्स लिहित होतो आता सकाळमध्ये दर बुधवारी याच्याबद्दल लेख लिहितो सिलेबस काय हा सकाळमधला पेपर आहे हा तुमच्या हातात आला येतो सकाळमधला लेख त्याच्यावर आपण बोलणार आहोत पण इकडे येऊया हा एम या वर्षीपासून काढून टाकलाय त्याच्याऐवजी एच एस केलेलं आहे एच एस म्हणजे काय एच एस किती जण बारावी पास आहे परत हात वरती किती लोकांनी फॉर्म भरला या वर्षी निघणार आहेत आता परत गेल्या वर्षी किती लोकांनी भरला गेल्या वर्षी सुद्धा ही परीक्षा झाली दर वर्षी होते ही परीक्षा दर वर्षी होते यातून काय होत आहे तर क्लार्क होत आहे क्लार्क इन इन्कम टॅक्स कस्टम एक्साइज किंवा ज्या केंद्र शासनाच्या विविध खाती आहेत तिथे तुम्ही क्लार्क म्हणून लागू शकता ही संधी असते क्लिअर सगळ्यांना परीक्षा ही या वर्षी सुद्धा निघणार मी ह्या ज्या सगळ्या संधी सांगतोय ना मगाच्या पण सांगितलं ते सगळ्या येणाऱ्या 2013 मधल्या संधी आहेत संधी धावल्या येत नाही कदाचित अशाच प्रकारच्या वॅकन्सी दरवेळेला चालू राहतील याची सुद्धा काही गॅरंटी नाही ठराविक एजचे ठराविक लोक त्या त्या ऑफिसमध्ये आता भरपूर मोठ्या प्रमाणावर लोक रिटायर्ड होत आहेत म्हणून या जागा भरल्या जात आहेत तुम्ही एकदा लागला तर तुमच्या नंतर त्या लोकांना कधीपर्यंत वाट बघायला लागेल तुम्ही रिटायर्ड होणार तोपर्यंत म्हणजे किती वेळ त्यांचं आयुष्य निघून येत आहे आपण लागलो नाही जर दुसरे लागतील ते रिटायर्ड होईपर्यंत आपल्याला वाट बघायला लागेल या मोठ्या जागा किती मोठ्या प्रमाणावर निघत आहेत कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक रिटायर्ड होत आहेत आणि म्हणून ही संधी आहे हे 3-4 वर्ष अगदी सुवर्ण संधीचे किंवा त्या सुवर्ण संधीपेक्षा मोठी संधी असं मी लिहिलेलं आहे तिथे सुवर्ण संधीपेक्षा मोठी संधी आहे ही संधी तुम्ही 2-3 वर्षातल्या हातातून घालून द्यायला लागेल एक वर्ष टार्गेट करा पूर्णपणे फुल कॉन्सन्ट्रेट होऊन अभ्यास करा तुम्हाला यश अवकाश मिळेल आपण जरा पुढच्या सेक्टरकडे जाऊया आणि मग अभ्यासक्रमाकडे जाऊया डेटा एंट्री ऑपरेटर डीटीपी ऑपरेटर माहित आहे पोस्ट काय असते काय असेल पोस्ट डेटा तुम्हाला फीड करणार त्याचा स्पीड असला कॉम्प्युटरचा तो 8000 कीज पर आर असा स्पीड असला म्हणजे टायपिंगचा स्पीड साधारणतः 25 असला पाहिजे तो सगळ्यांचा असणार जवळपास तुम्हाला पार्लमेंट ऑफ इंडिया मध्ये जॉबची संधी असते पार्लमेंट ऑफ इंडिया म्हणजे काय संसद संसदेमध्ये कोण कोण असतात अर्थमंत्री असतात खासदार आमदार आमदार कोणी असतात खासदार तिथे जे काय ते लोक बोलतात ना त्याचं सगळं रेकॉर्डिंग किंवा टायपिंग मिनिट्स आपल्या बिल्डिंग मध्ये ज्या राहत असाल त्याच्यावर घरात आई वडील जर तुमचे कोण मीटिंगला जात असेल सोसायटीचे वगैरे राहत मीटिंग होत असेल तर त्याचे मिनिट्स लिहिले जातात किंवा कॉमर्स केलं त्यांना माहिती आहे या सगळ्या हे जे मिनिट्स टाईप करण्याचं काम हा डीटीपी ऑपरेटर करतो त्याचं शिक्षण असतं 10वी पास आणि बोलणार कोण ते भांडणार कोण खासदार आणि टाईप करणार हा बिंदार तो काय बोलता ते लिहिता मग तो खासदार येऊन या क्लार्कला भेटतो आणि सांगतो मी ते बोललो होतो ना ते कट करा आपल्याला खासदार बघायला तरी मिळतो का सांगा आणि या 10वी पासला रोज तुम्हाला कट करता येणार नाही अध्यक्षांची परमिशन घेऊन मला कट करायला लागेल अध्यक्ष लोकसभेचा कोण आहे माहिती काय व्हायचं हा जनरल आहेचा प्रश्न कोण आहे मीरा कुमार राज्यसभेचे हा तुमचा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे आणि मला कळणार पण तुमचा जनरल नॉलेज कसं आहे साधारणतः सूर्य आणि पृथ्वी यांच्यातला अंतर किती आहे प्रकाश वर्षामध्ये दाखवलं जातं प्रकाश वर्षामध्ये कसं काय मोजणार अंतर आपण जाताना प्रकाश वर्षामध्ये मोजतो मी 15 किलोमीटर चाललो प्रकाश वर्षामध्ये सांगू नका किती किलोमीटर म्हणजे लिहिलेलं आहे पुस्तकात
इंटरव्यू साठी जे लोकांना आयबीपीएस एकच परीक्षा येतं ज्यातून 20 बँकांमध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळते. तुमच्यापैकी काही लोकांनी फॉर्म पण भरला असेल, कधी परीक्षा दिली असेल, दिले का कोणी परीक्षा आयबीपीएस ची? दिलेली नाही. पण एक परीक्षा असते, दिले इंडियन बँकिंग पर्सनल सिलेक्शन एक परीक्षा येते. 20 बँकांमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं परीक्षा पास झाल्यानंतर. मग इंटरव्ह्यूचे मार्क्स आणि रिटर्नचे मार्क्स कुठली वेगळी बँक त्यांचं परीक्षा वेगळी घेत नाही, एकच आयबीपीएस परीक्षा घेणार, त्यातून तुम्हाला नोकरीची संधी. 2 वर्षापूर्वी म्हणजे आता गेल्या वर्षीपर्यंत ही संधी 10वीपर्यंत पास उत्तीर्ण सगळ्यांना होती. मग 12वीला ज्यांना 50% आहेत ते या परीक्षेला बसू शकत होते, आणि जे फक्त ग्रॅज्युएट आहेत ते पण बसू शकत होते. या वर्षीपासून ती संधी काढून टाकली आणि जे फक्त ग्रॅज्युएट आहेत त्यांनाच ही परीक्षा देता येते. म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत 10वी पास किती जण होते? तुमच्यापैकी बरेच होते ना. तुम्ही परीक्षा दिली साधारणतः 70-80 हजार जागा भरल्या गेल्या बँकांमध्ये. या येत्या 4 ते 5 वर्षामध्ये 6 ते 7 लाख जागा भरणार त्यांना. 7 ते 8 लाख जागा भरायच्या, त्यातले 2 लाख भरून गेलेले आहेत. म्हणून माझं वाक्य आता 6 ते 7 लाख आहे. त्या आयबीपीएस मार्फत एक्झाम होतात. एक होते क्लर्क, यावर्षी होणार साधारणतः 70-1 हजाराची यावर्षीची वॅकन्सी क्लरिकलची निघेल. त्याच्यानंतर पीओ म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर, आयबीपीएस तर्फे ही एक्झाम होते. त्यामुळे एकूण 20 बँका ज्या नॅशनलाइज आहेत त्यांच्यासाठी ही निवड करता येते. दुसरी एसबीआय याच्यामध्ये नाही, स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्या ऑफिसरच्या जागा निघतात, क्लरिकलच्या जागा निघतात. ऑफिसरच्या आता जागा निघालेल्या आहेत, त्या 1500 जागांसाठी 28 एप्रिलला एक्झाम होणार आहे. 1500 जागांसाठी फॉर्म निघून गेलेले आहेत. काही लोकांनी भरले पण सिलेक्ट होतो, भरले असतील 1500 जागांसाठी. आणि आता लगेच काही दिवसांमध्ये कदाचित महिन्याभरामध्ये 19,000 जागा या एसबीआय क्लर्कच्या येऊ शकतात. जेव्हा जागा निघतील तेव्हापासून साधारणतः 2 महिने परीक्षेला मिळतात. कुठलीही एक्झाम जाहीर झाली की तेव्हापासून 2 महिने मिळतात. आता युपीएससीची एक्झाम जाहीर झालेली आहे, 2 दिवस झाले. परीक्षा कधी आहे मला शिकवण्याचं सांगितलं, कधी आहे? मे मध्ये. म्हणजे हा महिना कुठला आहे? मार्च, एप्रिल आणि मे. कुठली परीक्षा जाहीर झाली, फॉर्म निघाले की 2 महिने मिळतात. 2 महिन्यात एवढा अभ्यास होऊ शकत नाही. तेच पास होतात ज्यांचा पूर्वीपासून अभ्यास आहे. तेच म्हणजे जानेवारी भाग अत्यानंतर झालं. साल पहिला पोर्तुगीजांचा गव्हर्नर जनरल कोण? पोर्तुगीज वगैरे शब्द आहे का? गव्हर्नर जनरल शब्द आहे. हा जनरल वाजेचा क्वेश्चन म्हणजे तुम्हाला माहित असायला पाहिजे. भारतात म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा समुद्री मार्गे करणारा पहिला व्यक्ती कोण? कोलंबस. फर्डिनांड मॅगलन. फर्डिनांड मॅगलन. आता यांनी कोलंबस कोणतरी बोललं नाही, तुला किती अभ्यास आहे कळाला. कधी आला भारतात कोलंबस? 14 कोलंबस भारतात कधी आला? 1492. जरा इकडे तिकडे झाले सांगा, जरा इकडे तिकडे. कोलंबस भारतात कधी आला? 1400 सांगितलं. 1491. थोडा इकडे तिकडे करा. ऐकले नाही ते शब्द भारत कोलंबस कधी आला सांगा ना. काय शिकलेच नाही का? तारे किती येऊन बसले नोकरी घ्यायला? शाळा शिकलेत नाही? शाळा शिकले आम्ही, अभ्यासाचा वरच्यावर गेला. साधारण सांगा, साधारणतः एक्झॅक्ट नाही सांगितलं तरी चालेल. 91 सांगितलं, 92 सांगितलं, जरासं इकडे तिकडे गेलं तर उत्तर येईल. कोलंबस भारतातच आला नाही, अमेरिकेत. वास्को द गामा आला. तुम्ही भारतात कोणाला पण आणू शकता, मला पटलं. तुम्ही नोकरीला लागा, तुम्ही कोणाला पण काय पण देऊ शकता. ऑर्डर ह्या बँकेत लागलं तर कोणाला नोकऱ्या पण पैसे देऊ शकता. त्यांचा अकाउंट नाही त्याला पण देऊ शकता. कोलंबस भारतातच नाही आला, वास्को द गामा आला.
आता मी ठिकेचा इथे प्रश्न तुम्हाला विचारणार नाही, कारण माझा इन्सल्ट होईल. जिथे मला कळालं तुमचं साहेब एसबीआयच्या म्हणजे हा अभ्यास जो पहिल्यापासून करत असतो ना त्याचा संभ्रम होणार नाही. त्याचा फिक्स असतात कोलंबस भारतात आला नाही, वास्को द गामा 1498 साली आला, आला तो कालिकत बंदरावर आला. त्यावेळेचा राजा कामोरिन होता. पहिल्यांदा कोण आले भारतामध्ये? पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच. कोण आले? पोर्तुगीज. त्यांनी गोवा कधी काबीज केला? 1510 साली. त्या तेव्हा पोर्तुगीजांचा गव्हर्नर जनरल कोण होता? हे सगळं असं पाठ असलं पाहिजे. हा इतिहास असला तरी त्याचा पाठ असलं पाहिजे. किमान आपण घरात राहतो तो एरिया जसा माहिती असतो तसं महाराष्ट्राचा एरिया किती आहे हा माहित असलं पाहिजे. आपण भारत देशात राहतो भारताचा एरिया किती आहे, क्षेत्रफळ किती आहे, पूर्व पश्चिम लांबी किती आहे, काही गोष्टी बेसिक आहे त्या माहितच असल्या पाहिजेत. तो तुमचा जीके असतो. जीके म्हणजे काय वेगळं नसतं. सगळ्यात पहिलं, सगळ्यात शेवटी, सगळ्यात लांब, सगळ्यात उंच, या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. आरबीआयच्या असिस्टंटच्या साधारणतः 100 जागा फक्त मुंबईसाठी म्हणजे महाराष्ट्रासाठी 100 जागा डिक्लेअर होऊ शकतात ऑफिसरच्या जागा. आणि नाबार्ड ही एक बँक आहे माहित आहे ना, त्याच्या ऑफिसरच्या जागा आणि क्लरिकलच्या जागा डिक्लेअर नाही, पण त्या कधीही कितीही एक्झॅक्ट अजून कळालेलं नाही, पण त्या निघू शकतात. त्या लगेच 2013 मध्ये येणारी संधी आहे. आय बी इंटेलिजन्स ब्युरो, याच्या दोन वेगळ्या प्रकारच्या जागा असतात. एक असते ए सी आय ओ किंवा त्याला जे आय ओ म्हणतात, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, ऑफिसर लेवलची पोस्ट भरली जाते. आणि सिक्युरिटी असिस्टंट, या जागा दरवर्षी निघतात. या वर्षी 750 जागा निघाल्या आणि त्याची एक्झाम साधारणतः पुढच्या महिन्यात होणार आहे. तुम्ही फॉर्म भरला नसेल पण त्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही. पण ह्या 2013 नंतर ह्या सगळेच रिझल्ट लागला की त्याच्या परत साधारणतः 1000 एससीआयओच्या जागा कधीही डिक्लेअर होऊ शकतात. आय बी म्हणजे काय? इंटेलिजन्स ब्युरो. आतंकवाद वगैरे हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे, सगळ्यांना परिचित आहे. भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या घडामोडी घडतात भारताबाहेर भारतामध्ये, त्या सगळ्या घडामोडींवर देखरेख करणे आणि त्याची सगळी माहिती गृह खात्याला कळवणे, गृह मंत्रालयाला कळवणे, व गृह मंत्रालय पोलिसांना सांगतं की इकडे इकडे अशी अशी कारवाई करा, इकडे इकडे असं असं होतंय. त्यांचं ड्राफ्टिंग चांगलं पाहिजे आणि ड्राफ्टिंगद्वारे त्यांना कळवायचं असतं की इथे ते आम्हाला असं दिसतंय, इथे ते असं होऊ शकतं. आणि मग ते तुम्हाला गृह मंत्रालय पोलिसांना कळवतं. पहिल्यांदा आपण गृह मंत्रालयाला कळवायचं असतं. ह्या 2013 मध्ये येणाऱ्या संधी आहेत. ह्या दोन गोष्टी सोडल्या तर सगळ्यांचा आता एलआयसीच्या ग्रॅज्युएट किती झाले आहेत? एलआयसीच्या जागा निघालेल्या आहेत. त्या आपण एलआयसी एएओ असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ह्या जागा निघालेल्या आहेत. कुठे फॉर्म भरलाय का? ऑफिसर को क्या करना है? एमएससी ग्रेजुएट चाहिए, त्याची परसेंटेजची अट आहे. परसेंटेजची अट आहे म्हणजे 55% पाहिजे. आजकाल तर युनिव्हर्सिटीत परसेंटेज वाढायला बसलेले आहे. अंडर ग्रॅज्युएट म्हणजे अंडर ग्रॅज्युएट नाही, ग्रॅज्युएट पाहिजे. अंडर ग्रॅज्युएट नको. अंडर ग्रॅज्युएट म्हणजे काय? ग्रॅज्युएशनच्या खात्रा किंवा तर ह्या जागा निघालेल्या आहेत. 750 जागा निघाल्या, तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. याची परीक्षा 11 किंवा 12 मे मध्ये होणार आहे. साधारणतः एप्रिल मध्ये 5 तारखेला लास्ट डेट याची येते. तुम्ही त्याच्या आधी फॉर्म भरायचा आणि ह्या परीक्षेची तयारी सुरुवात करू शकता. बँक, एलआयसी, स्टाफ सिलेक्शन ह्या सगळ्या परीक्षांचा साधारणपणे सिलेबस सारखा असतो. म्हणजे काय काय असतं? एक असतं न्यूमरिकल ऍबिलिटी मॅथ्स, त्याच्यानंतर असतं टेस्ट ऑफ रिझनिंग, मग असतं इंग्लिश आणि असतं जनरल नॉलेज किंवा जनरल अवेअरनेस. असे 4 विषय सगळ्या ठिकाणी असतात. त्या 4 विषयांचा तुम्ही साधारणतः अभ्यास योग्य प्रकारे केला तर तुमचे पास होण्याचे चान्सेस जास्त असू शकतात, नोकरी मिळवण्याचे चान्सेस जास्त असू शकतात. असं कोणी मनात शंका आणू नका की म्हणजे एखादा असू शकतो करोडोतला की मी
कुठलाही पुस्तक न घेता कुठलाही क्लास न लावता मी पास होईल. तर मी आता तुमचा जीके पण बघितलेला आहे. हां तुम्ही याला अभ्यास करणं फार गरजेचं आहे. त्याला कुठलाही वशीला लागत नाही. पंतप्रधानाचा मुलगा म्हणजे सुद्धा वशिलाने लागू शकत नाही. परीक्षा किंवा सगळी एवढी ट्रान्सपरन्सी आहे आणि आता आरडीआय आणि मीडियावाले बसलेलेच आहेत. एक भ्रष्टाचार होऊन लगेच ओपन करायला बसले. अभ्यास अभ्यास आणि अभ्यास हा एकमेव मार्ग आहे. ह्या परीक्षांचा तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला या परीक्षा पास होणं अवघड नाही. आता आपण वळणार आहोत त्या एमपीएससीच्या लिपिक पदाच्या तयारीच्या सिलेबस संबंधी बोलण्यासाठी. त्याच्या आधी तुमच्यापैकी टायपिंग किती जणांचं झालेलं आहे? सर्टिफिकेट आहे. सर्टिफिकेट किती? 30 40 30 सुद्धा या जागा निघाल्या होत्या 2 वर्षापूर्वी. साधारणतः 1100 जागा होत्या. यावेळेला म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच आहेत. अपंगांसाठी वगैरे पण जागा आहेत. तुम्ही जर ऑनलाईन गेलात बघितल्या जनरलसाठी SC ST साठी अशा सगळ्या जागा दिलेल्या आहेत. किती किती आहेत त्याचा मी अभ्यास करा. गेल्या वेळेची परिस्थिती सांगतो. साधारणतः 17,000 ऍप्लिकेशन दिले. परीक्षेला बसले फक्त 5,000 आणि 1100 जागा. म्हणजे कॉम्पिटिशन काय आहे का सांगा. बसले किती? 5,000. आता IBPS झाले ना त्याला सुद्धा 20,000 लोकांनी ऍप्लिकेशन केले. बसले 9,000. 20 लाख आणि बसले 9 लाख. 11 लाख लोक परीक्षेला गेलेच नाही. हे फक्त ह्या परीक्षांच्या बाबतीत नाही. UPSC असो MPSC असो सगळ्या परीक्षांच्या बाबतीत घडतं. 50% जास्त लोक ऍबसेंट होतात. MPSC ला तर गेल्या वर्षी फक्त 5,000 लोक परीक्षेला बसले आणि 1100 जागा. जे कोण 5 झाले त्यांच्यासाठी तितकंच कॉम्पिटिशन नव्हतं. त्या 5,000 बऱ्यापैकी अभ्यास असणारे चांगला नाही बऱ्यापैकी अभ्यास असणारे हमखास नोकरी मिळाली. तुम्ही क्लार्क म्हणून जरी लागलात तरी मी सांगितलं प्रमोशननी हमखास तुम्ही असिस्टंट कमिशनर होऊ शकता. हमखास तुम्ही कुठल्याही ऑफिसला जा. मी म्हणतो म्हणून नाही कुठल्याही. मी स्वतः सेल टॅक्स मध्ये सर्व्हिस लावतो. कुठल्याही ऑफिसला जा विचारा. असिस्टंट कमिशनर असला एजंट असला पाहिजे पंचायतचा पुढचा की तो काय म्हणून लागला विचारा. तो क्लार्क म्हणून लागलेला असतो. जॉईंट कमिशनर आहे वरती गेलेला जॉईंट कमिशनर तो तो कदाचित STA म्हणून लागलेला असेल किंवा असिस्टंट म्हणून लागला असेल तर तो डेप्युटी सेक्रेटरी म्हणून जाऊ शकतो. ती सगळ्यात चांगली संधी आहे ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी. ज्यांचं टायपिंग नाही त्यांना मी सांगितलं कंबाईंड हायर सेकंडरी लेवल एक्झाम. कुठल्या अंतर्गत सांगितले काय कोणी लिहून घेतले. स्टाफ सिलेक्शन कमिशन 12वी बेसू होणार एक्झाम. ती कधीही डिक्लेअर होऊ शकते. म्हणजे साधारणतः जून मध्ये ती एक्झाम डिक्लेअर होणार. त्याचं टाइम टेबल मी लोकसत्तामध्ये लिहिलं होतं आणि बाहेर लावलेलं आहे. तुम्ही इथून गेलात की तिथे एक नोटीस बोर्ड आहे ते बघून घ्या. तिथे कुठल्या कुठल्या परीक्षा कधी होणार त्याचे टाइम टेबल लिहिले आहे. ACIO असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर MPSC ची PSI STI क्लर्क सगळ्या मी लिहिलेले आहेत तिथे टाइम टेबल ते बघा. तर ह्या ऍडव्हर्टाइजमेंट निघाल्यानंतर तुम्ही येण्यापेक्षा किंवा अभ्यास सुरू करण्यापेक्षा आतापासून अभ्यासाला सुरुवात करा. तुम्हाला एकमेव तारू शकतो तो म्हणजे अभ्यास. नोकरी मिळवून देऊ शकतो तो म्हणजे अभ्यास. दुसरा कदाचित काहीच मदत करणार नाही. तुमचा मित्र तुम्हाला मदत करणार नाही. आई बाबा मदत करणार नाही. कोणच मदत करू शकत नाही. ते तुम्हाला 2 टाइम जेवण देऊ शकतात. चांगले कपडे देऊ शकतात. त्याच्याशी काही करू नाही. एकमेव तुम्हाला मदत करू शकतो म्हणजे अभ्यास. तो जर व्यवस्थित असेल तुमची आयुष्याची नोकरी मिळून जाईल. पेन्शनचं टेन्शन जाऊन जाईल. वृद्धापकाळ चांगला जाऊ शकतो. जर फक्त तुम्ही 2-3 वर्ष म्हणजे 2-3 वर्ष म्हणत नाही मी. या 2-3 वर्ष भरपूर संधी आहेत. त्यातले 2-3 महिने भरपूर भोकून अभ्यास करा. सगळं तोंडपाठ असू दे तर तुम्हाला ह्या परीक्षांमध्ये पास व्हायला काहीच अडचणी येऊ शकत नाही. जर समजा मी असं लिहिलं गणिताचं बघायचं गेलं असं असतं ह्याचं स्क्वेअर रूट किती असं विचार ऑप्शन असतो. एकाहत्तर असेल काय असेल 72 असेल 73 असेल ते उभे शेवटला येत आहे. म्हणजे काय असू शकत 1 चा वर्ग 1 किंवा 9 चा वर्ग 81. म्हणजे एक तर 71 उत्तर असेल किंवा 79 असेल. 7 च्या पुढची संख्या जगामध्ये कुठली आहे? 9.
एवढे जगामध्ये नऊ ऐड आहे. आठ साती आठी छप्पन्न. छप्पन्न पेक्षा आपली ही संख्या लहान आहे का मोठी आहे बघायची. यातला लहान अंक कुठला? एका तर याचं उत्तर तुमचे जे चुकले त्याच्याकडे या. इतक्या सोडून द्यायचे. सोळा म्हणजे कोणाच्या जवळ आला? चार. शेवटला एक आहे म्हणजे काय काय असू शकत? एक किंवा नऊ. चाराच्या पुढे जगामध्ये कुठली संख्या असते? चार त्यांचा वीस. आता आपली संख्या बघा, वीस पेक्षा लहान आहे का मोठी आहे? सोळा. यातला लहान अंक शेवटला सात. सातचा वर्ग नऊ कधी येते? काय सांगितलं परत? पुढची पद्धत काय? पंचवीस चा पुढचा अंक कुठला असतो? पंचवीस गुणिले सव्वीस. करू नका, मी करतो. सहाशे पन्नास आपला अंक बघूया. सहाशे चाळीस. सहाशे पन्नास पेक्षा लहान अंक मोठा आहे? यातला लहान अंक कुठला? म्हणजे दोनशे त्रेपन्न. तुम्ही काय सांगितलं? परीक्षेला आणखी एकच घेतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येतं का मला? काय करणार सांगा पहिली पद्धत. शेवटचे दोन सोडले. एकशे पंचवीस च्या जवळ असणारा वर्ग, एकशे पंचवीस च्या जवळ असणारा वर्ग अकरा. एकशे एकवीस. शेवटला चार आणले. काय काय असू शकत? दोन किंवा आठ. आठ आणि चौसष्ट. अकराच्या पुढे जगामध्ये कुठली संख्या आहे? अकरा गुणिले बारा एकशे बत्तीस. ही संख्या बघूया. एकशे बत्तीस लहान आहे का मोठी आहे? एकशे बारा. इतकी लहान संख्या कुठली? दोन. याचं उत्तर एकशे बारा. टेक्निक्स आहेत. टेक्निक्स काही परीक्षेचा अभ्यास करता तुम्हाला माहीत असायला पाहिजे.